जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल। मी आलेलो आहे बँड्रा रेक्लमेशनला आणि इथे आतमध्ये या साईडला मस्त असं रेक्लमेशन पार्क आहे। ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे दोन म्हणजे दोन पार्ट्स आहेत। एक आतमध्ये गेल्यावर मी सांगेन, एक राईट साईडला, एक लेफ्ट साईड। लेफ्ट साईडला खूप आतमध्ये आहे, तिथे आम्ही फिरलो नाही। तिथे न्यूली ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे रिन्युवेशनचं काम चाललेलं, आता तो रिन्युएट झालेला आहे। माझ्याबरोबर आहे सर्वेश। तर आज आम्ही त्या नवीन भागात जाणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत। खूप रिफ्रेशिंग वाटतं इथे आल्यावर। आणि सर्वेशही आपल्याबरोबर आहे आणि त्याचंही यूट्यूब चॅनल आहे सर्वेश आदवडे, त्यालाही सबस्क्राईब करा। चलिए शुरू करते हैं। MMRDCA आणि हा आहे गेट। नो पेट्स नो सायकलिंग। मस्त असं आतमध्ये भुयारी मार्ग आहे ना। वरती रोड आहे ॲक्च्युली आणि हा भुयारी मार्ग त्या पार्कपर्यंत जातो। मस्त असे पेंटिंग्ज आहेत। उज्ज्वल योजना, प्रधानमंत्री, बेटी बचाओ, भरपूर काय आहे इकडे। चांगले असे ड्रॉइंग्स काढले आहेत दिवाळा। प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना। आणि समोर आता पार्कमध्ये आम्ही शिरणार आहोत। मित्रांनो, आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे। मस्त असे गार्डन आहेत बघा, सुपर गार्डन आहे। लास्ट टाइम आम्ही या साईडला गेलेलो, आता आम्ही राईट साईडला गेलेलो, आम्ही लेफ्ट साईडला जाणार आहे। सर्वेश लास्ट टाइम आलेलो आपण तेव्हा मस्त या साईडला मजा आलेली ना। सर्वेशनी जिम वगैरे केलेली आणि त्याला दोन तीन चॅलेंजेस बी आपण दिलेल्या आणि हां, त्यांनी चॅलेंजेस आपल्या स्वीकारलेल्या आणि जिंकलेल्या। काय जिंकलेल्या? इडली सांबार। तर चला आता आपण आता या दिशेला जाऊया। इथे मस्त खूप लांब लचक एरिया। मस्त असं सर्वेश एक्सप्लेन करेल। काय आहे सर्वेश? हा एक झाड आहे ज्याच्यात मध्ये कचरा आहे। बात तो सही है। कचऱ्याचा डबा आहे यार, पण मस्त वाटतंय ना। चांगलं डिझाईन केलंय म्हणजे असं त्यांनी हे रिनोव्हेट केलेलं आहे। हा गार्डन आहे, समोर फ्लेमिंगोज आहेत दोन। सुंदर असे प्लांट्स आहेत लावलेले आतमध्ये, बघूया आपण। मित्रांनो, मस्त असं छोटासा गार्डन आहे आणि या साईडला समुद्र आहे। झूम करतो, झूम नाही होत आहे। चल चूट। मस्त समुद्र आहे आणि इथे गार्डन आहे। क्या हम लोग देख रहे ना। आता थोडा पण सरळ चालत जाऊया। ये क्या है? आणि इथे कसला तरी नकाशा आहे। अच्छा, नकाश आहे, पूर्ण वर्ल्ड मॅप आहे, पण ते कंडिशन बॅड आहे। हाती मेंटेन बाय ONGC। दोन दोन एलिफंट्स आहेत, इकडे एक तिकडे आहे। आणि हा असा गार्डन आहे। लास्ट टाइम हे रिन्युएट होत होतं, बनत होतं। तर मित्रांनो, आमच्या राईट साईडला आहे समुद्र जो खाली आहे, जो आत्ता भरती नाही आहे, म्हणजे आतमध्ये गेलेला आहे। भरतीच्या वेळी पूर्ण पाणी असतं आणि छोट्या छोट्या बोट्स आहेत। बोट्स दिसतात बघा, झूम करूया। फिशिंग बोट्स आहेत छोट्या छोट्या। आणि समोर बगळ्यांचा थवा, पुष्कळ असे बगले आहेत मच्छी पकडायला। मस्त वाटते। आणि ही स्कायलाईन आहे, हे माहीमचा पट्टा आहे। पुढे दादर, त्याच्यानंतर वरळी आणि मग पुढे असं साऊथ मुंबई चालू होतं। अच्छा। तर मित्रांनो, हे लहान मुलांना खेळण्यासाठी, मोठेही खेळू शकतात पण एवढे बी मोठे नाही। मस्त बांधलं आहे। पुढे हळूहळू जाऊया, एकदम पुढे। गॅस कशी काढली जाते, पेट्रोलियम प्रोडक्ट कसे काढले जातात हे दाखवलं गेलं इथे। ONGC चं आहे। मित्रांनो, चलूया। या स्टेअर्स आहेत वरच्या साईडला। मस्त असं गार्डन आहे, दाखवतो तुम्हाला। कसली झाड आहेत रे? सनफ्लावर वाटतं ना। बटन, हां बटन, बटन बटन फ्लावर। सर्वेश काय आहे पुढे? पुढे हां।
नहीं, मुझे मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का, मैं नहीं बताऊंगा। अशी लांब लचक वस्तू कदा तुला दिसणार आहे, लांब उंच आहे, असं काय आहे उंच वस्तू, काय आहे वो? क्या आहे वो इधर? जिराफ। हा बघा, जिराफ आहे आणि पानं खातोय लांब, किती मोठा आहे, बापरे, जबरदस्त आहे ना। मस्त वाटतंय इथे आल्यावर, म्हणजे छोटे छोटे गार्डन बघून प्लस बाजूला समुद्र आहे तो बघून एकदम मन रिलॅक्स होतो, खूप बरं वाटतं। आणि हे लाईटचे पोल्स बी एकदम अँटीक आहेत ना, लाईटचे पोल्स दाखवतो तुम्हाला, मस्त वाटतंय। लाईटचे पोल्स बघा, एकदम ब्रिटिश काळीन वाटतायत, ऍक्च्युली बोललं नाही पाहिजे तसं। वेल डन, तालियां होनी चाहिए यार हमारे लिए। बघा, बनाना ट्री भी है, मुंबईकरांना बनाना ट्री बघायला भेटत नाही मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेरच दिसतील तुम्हाला। ए, हात लावू नको, तो वर्डेल। बनाना ट्री किती आहेत? 1, 2, 3, 4 आहेत, 4, 5 आहेत, 5, 6 आहेत, 6। असे सिटीमध्ये बघितले नव्हतेस ना कधी बनानाची ट्री? पहिले टाइम बघितलेस ना। चलो मित्रांनो, माहीमची खाडी जी बोलतात ना, ती समोर आहे तिकडे ना, समोर आहे त्या माहीमच्या खाडीचा पाणी या समुद्रात आतमध्ये चाललं तेव्हा रिटर्न। मित्रांनो, ह्या एक्लिमेशन पार्कमध्ये तुम्हाला जॉगिंग, खास करून वॉकिंग आणि एक्सरसाइज तुम्ही करू शकता, प्लस इथे झाडंही भरपूर आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, ग्रीनरी आहे, समुद्र किनारा आहे, आणि खूप असं रिफ्रेशिंग वाटतं, सर्वेशला बी वाटतं ना रिफ्रेशिंग। सर्वेश आपल्याला सांगेल इकडचं अजून एक मेन आकर्षण आहे, कॅमल। मस्त आहे कॅमल, तसं साईज खूप छोटी आहे जी, ओरिजिनलच वाटतं ना, वाटतं ओरिजिनल, पण रेगिस्तानमध्ये उभा नाही तो, हरियालीमध्ये उभा गार्डन, इंडिया में हरियाली आहे भाई। सर्वेशला अजून एक प्राणी दिसलेला आहे, काय आहे ते? झेब्रा। हालत खराब आहे झेब्राची। तर मित्रांनो, मस्त असा हा फोटो पॉइंट, विंग्स आहेत, जे कोणी आकाशात उडू नाही शकत आणि ज्यांच्याकडे विंग्स नाहीत त्यांना आर्टिफिशियल विंग्स दिलेले आहेत तिथे। मस्त सर्वे उभा राहून दाखवेल। विंग्स मध्ये बघा उभा राहून, तो भी एकदम विंग्स लावलेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, फोटो काढाय। मस्त अशी ट्री दाखवतो, स्पेशल पूर्ण ट्री बघा, व्हाईट फ्लावर्स आहेत, व्हाईट आहेत एकदम, मस्त वाटते। A few moments later, आता तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे, जिमला या मुलांनी गार्डन बनवून टाकलंय, ते बघा। वेल डन, असं चाललंय सर्वेश। सर्वेशला मी चॅलेंज देतो, इथे फक्त 10 तू पुशअप, सॉरी पुलअप्स मारायचे आहेत, 10 पुलअप्स मारायचे आहेत, त्याला एक मसाला डोसा माझ्यातर्फे पण नाही बोल। मस्त आम्ही चालत आलो, बात सही है। अरे कष्ट म्हणजे काय, चॅलेंज एक्सेप्ट केलं पाहिजे। मस्त दोन खाली पाय टेकतोय ते बघा, फेल चॅलेंज कॅन्सल। चला मग आता थोडा पुढे जाऊया मित्रांनो, मस्त असं एक्सरसाइजसाठी जे इथे तुम्ही वॉकिंग भी करू शकता, चालू शकता, तिकडे पुलअप्स हाईटप्रमाणे आहे, मस्त असे इक्विपमेंट्स आहेत, चांगले इक्विपमेंट्स आहेत ना एक्सरसाइजला, चांगले इक्विपमेंट्स आहेत। आणि हे काय आहे रे, काय माहिती, असं बसायला आहे ना, बसायला बी छान अशी जागा आहे, काय बसायसाठी आहे की स्टेअर आहेत खाली उतरायला काय माहिती, पण मस्त आहे। तर मित्रांनो, मस्त आता मी एंड पॉईंटपर्यंत आलो आहे, फिरून या साईडला अजून आहे जागा, तर जाऊया एंडपर्यंत जाऊया। लिहिलेलं आहे लव मुंबई, मस्त लिहिलं आहे बघा, आणि पुढे आता आपल्याला सरळ जायचं आहे। तर मित्रांनो, माहीमच्या खाडीचं नाव ऐकलं असेल तुम्ही, तर मित्रांनो रेक्लेमेशनचा हा एंड पॉईंट आला आहे, आणि हा आहे एंड पॉईंट, ॲक्च्युली गेट नाही, हे तोडून टाकलेलं आहे,
तर परत आम्ही रिटर्न असंच होणार. हा लास्ट बॅरिकेड अँड मग रिटर्न. इकडे थोडंसं अनटाईडी आहे ह्यानी. बघा हा पाणी जो जमा झाला ना ह्यानी डेंग्यूचे मच्छर होतात बेकार आहे ते. इकडे गार्डन काय वेल मेंटेन नाही, फक्त पुढच्या साईडला आहे. A few moments later. मित्रांनो, जर तुम्हाला पूर्ण जी मेन मुंबई आहे, साऊथ मुंबई ज्याला बोलतात, ते तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच रेक्लेमेशनला या. इकडून तुम्हाला पूर्ण साऊथ मुंबईची बिल्डिंग लाईन दिसेल. पूर्ण मेन जी मुंबई आहे ना, मुंबईची स्कायलाईन बिल्डिंग्स समोर तुम्हाला दिसते. मित्रांनो, आता आम्ही एंट्री पॉईंटकडे पोहोचलेलो आहे आणि मस्त वाटलं, चालून एक्सरसाइज झाली. मित्रांनो, आता आम्ही एक्झिट करत आहे इथून. एक्झिट आणि इथून देखील रस्त्यावरती जायला असा एक्झिट पॉईंट. तर मित्रांनो, ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही इथे फिरलेलो. आता आज ह्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट हा पट्टा एंडपर्यंत फिरलो आहे. तर मित्रांनो, आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. जर व्हिडिओ आवडली तर लाईक मार दो, और नाही आहे तब भी लाईक मार दो, क्योंकि फरक नाही पडता. सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो. मुझे नहीं पता. आज नाव सतीश, पुनः भेटू अपन एक नवीन वीडियो में. तो बाय, टेक केयर.